तुम्ही लाइव महाराष्ट्र झोन न्यूज आणि आता जी सर्वात मोठी खबर मुंडीमच्या या आदर्शनगरच्या उड्डाणपुलाजवळून येते. नेहमीप्रमाणे या ठिकाणी आठवडा झाला किंवा 15 दिवस झालं तरी या ठिकाणी अपघाताचं जे सत्र आहे ते थांबता थांबत नाही. आणि आत्ताच या ठिकाणी एसटी ज्यावेळेस मुंडीम बसस्थानकाकडे टर्न घेत होती त्याच वेळेस दुचाकीस्वारांनी या ठिकाणी येऊन एसटीला पाठीमागून धडक दिल्याची आत्ताची ही ताजी घटना आपण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजवरून पाहतोय. आत्ता या ठिकाणी बुलेट जी आहे ज्यावरती नंबर लिहिलेला नाही तिला फक्त डोक्याला मार लागल्याचं आता प्राथमिक माहिती आपल्या हाती येत आहे. आत्ताची जी दृश्य आपण पाहतोय ती सोलापूर पुणे महामार्गावरील मुंडीम या ठिकाणी नेहमीचा जो ब्लॅक स्पॉट झालेला आहे ॲक्सिडेंटच्या बाबतीत त्या ब्लॅक स्पॉटवरून हे आपण दृश्य पाहतोय. काही मिनिटापूर्वीच या ठिकाणी अपघात झालेला आहे आणि या अपघातात एक दुचाकीस्वार जखमी झालेला आहे. आपण आता या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत का होत आहेत या ठिकाणी अपघात वारंवार आणि त्यावरती जो राष्ट्रीय महामार्ग आहे यावरती तो दुर्लक्ष का करतोय आणि काय सांगाल कसं झाला अपघात आत्ताचा. अचानक इष्टी आता वळल्यामुळं एक टू व्हीलरवाला ती कोंडा त्या ह्याच्यात चालतं पुन्हा गाडी अडवायली ना बघता अचानक इष्टवाल्यानं टर्न मारला टमटम त्याला दिसल्यामुळे त्यांना अचानक लेफ्ट साईडला गाडी पूर्ण वळल्यामुळं दुर्गाला येऊन त्याला मागच्या टायराला येऊन धडकलं त्या डोक्याला जास्त मुकामार लागला आहे. आणि इष्टवाली मागच्या 2 दिवसात एक झालता 2-4 दिवसाला तक्रार देऊन ह्यांना हायवे नॅशनलला सांगून पण त्याची कुठली दखल घेतली जात नाही किंवा कुठलं त्याचं कानात टाकलं जातं ते प्रत्येक गोष्ट. आणि आता इष्टवाले पूर्ण ना बघता किंवा आत वळताना सरळ गाडी जाते आत इष्टे घ्यायची म्हणलं तर त्यांना एकतर जीवर आल्यावनी एक बळबळ हाणून मारून आत घ्यास लावल्यावनी करून किंवा माणसं मारायची ह्यांना बाबा आत घ्या म्हणून माणसं बिनसं मारा ह्यांच्या डोक्यात आहे का किंवा इष्टे महामंडळाला गाडी आत बी आणायची नाही का असं काहींचं कळलं राहणे. 2 दिवस झालं 4 दिवस झाले ॲक्सिडेंट इष्टवाल्याचं जास्त प्रमाण वाढायला लागेल. हा जो झालेला अपघात आहे तो कशा पद्धतीने झाला तो आपण जाणून घेऊयात. कसा झाला अपघात काय. आम्ही तिथं शेतीत नांगरत होतो आणि साईडला ट्रॅक्टर आमचा उभा होता तिथं काय. हां मग त्यावेळेस इष्टी वळली इष्टी वळली आणि त्याच्या माग पाठीमागनं बुलट येत होती मग ह्याने एकाएकी गाडी वळवली इकडं इष्टीवाल्याने एकदम गाडी वळवली आणि पाठीमाग बुलट होती जाऊन धडकली त्याला पाठीमागनं साईडला धडकली आणि तो खाली पडला. मी त्याला जखम चांगली कानातनं तोंडातनं असं रक्त आलं असं मार लागला भरपूर असं म्हणजे बऱ्याच वेळा घडलं इथं आमच्यासमोर. तर माझे सरपंच चांगदेव मामा रोड आहेत काय सांगाल मामा या तुम्ही स्पॉटच्या शेजारी राहताय एसटीचंच काय अपघात येतात. त्याचं कारण म्हणजे सोलापूरनं येणारी बस किंवा पुण्याहून येणारी बस ह्या बस त्यांना तिथं म्हणजे त्या स्पीड त्या आलेल्या स्पीडमुळं इथं क्रॉसिंगला एक तर स्पीड ब्रेकर नाही तर स्पीड ब्रेकर नसल्यामुळं गाड्या फास्ट येत होत्या आणि हाय त्या स्पीडमध्ये त्या वळवल्या जातात त्यामुळं समोरून येणाऱ्या माणसाला त्याचा अंदाज येत नाही न अंदाज आल्यामुळं की त्या गाड्या एकतर त्या एसटीच्या पाठीमागच्या चाकात जातात किंवा मोठ्या चाकात जातात किंवा मागणं धडकतात. त्याचं कारण म्हणजे त्या पद्धतीनं ती गाडी स्पीडमध्ये वळली असते त्या समोरच्या माणसाला बी त्याचा अंदाज न आल्यामुळं ॲक्सिडेंट होतात त्यासाठी कसं आहे ही वस्तुस्थिती अशी आहे. आता हे साधं आत्ताचं साधं उदाहरण आहे की एसटी वळताना या ठिकाणी हात जो काढला जातोय किंवा डिवा इंडिकेटर जे लावायला पाहिजे किंवा पाठीमागच्या वाहनाचा अंदाज घ्यायला पाहिजे तो एसटी वाहनधारकाकडून घेतला जात नाही असा आरोप होतोय. आणि आत्ताचं उदाहरण आहे की वळताना आता इथे या ठिकाणी अपघाताचा या ठिकाणी होण्याची शक्यता होती हे आता आपण स्वतः पाहिलेलं आहे. तर ते गाडी बस येणार आहे त्यांनी मागच्या वळताना वळायचं आपल्याला ह्या गोष्टीचा अंदाज घेऊन त्यांनी गाडी स्पीडमध्ये ते पूल उतरतापासून त्याचा त्यांनी दक्षता घेतली पाहिजे की आपल्याला या सर्कलला वळायचं आहे. इथपर्यंत येणारी वाहन जवळजवळ 100-400 फुटाच्या दरम्यान त्यांचं 70-80 स्पीड असतं तेवढ्या ते कंट्रोल इतकं होत नसल्यामुळं त्या गाड्या स्पीडनं वळल्या जाते त्या त्यामुळं मागच्या माणसाला त्याचा अंदाज येत नाही त्यामुळं बरोबर ते अडकली जातात तिथं. तर इथं हा अपघाताचा वारंवार स्पॉट घडतोय त्यावरती काहीतरी उपाययोजना हो ना. तर आपल्यासोबत संतोष पाटील सर असणार आहेत काय सांगाल या बाबतीत. आत्तापर्यंत माझ्या माहितीनुसार जवळजवळ 30-40 लोक या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेले आहेत. हा स्पॉट म्हणजे मृत्यूचा सापळा तयार झालेला आहे. तर महामार्ग जे NHA आहे त्यांनी या ठिकाणी विशेष लक्ष घालून मुंडीम गावामध्ये पुण्यावरून येणारी एसटी असेल किंवा सोलापूरने येणारी एसटी असेल ही मुंडीमच्या एसटी स्टँडमध्ये कशा पद्धतीनं सुलभरित्या जाईल याच्यासाठी अभ्यास करून किंवा या ठिकाणी गतिरोधक
दोन्ही बाजूला गतिरोधकाची फार गरज आहे. कारण आताच आपण पाहिलं की सोलापूरने येणाऱ्या एसटीचा जो वेग होता तो वेग इथं यूटर्न घेत असताना त्याला त्याची येणारी लेंथ सोडून पलीकडल्या लेंथला जाऊन यूटर्न घ्यावा लागतोय. येणाऱ्या वाहनाला तो अंदाज येत नाही, त्याच्यामुळे आता देखील ॲक्सिडेंट होता होता वाचलाय. तर महामार्गानं इथं दोन्ही बाजूला गतिरोधक बसवणे फार गरजेचं आहे, ज्यायोगे वाहनांचं स्पीड कमी होईल आणि वाहनाला अंदाज येईल की हे वाहन या ठिकाणी यूटर्न घेणार आहे. तर या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची गरज आहे असल्याचंही नागरिकातून बोललं जाते. सगळ्यात महत्त्वाचं काय करून या स्पॉटवरील अपघात थांबवणं अतिशय गरजेचं आहे.